Passou na cara. Svar Rahul on fire. पहली गेंद पर अटैक किया. गेंद जाती हुई थी लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. छह रन. पहिल्याच चेंडवर इथं प्रहार केलाय फलंदाज राहुल आणि 43 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 6 धावांनी स्वतःचं आणि टीमचं खातं उघडत असताना फलंदाज राहुल चांगल्या दर्जाचा बॅट्समन आहे. चांगली बॅटिंग या परिसरामध्ये तो करतोय. बघायचं कशी भूमिका असेल या सामन्यामध्ये या फलंदाजाची. आतामध्ये पुन्हा एकदा ऑफ साईडला तिथं इनफील्डला भेदल्या. नंतर चेंडू सिबीसीकडे ट्रॅव्हल होतोय. सिबीसीच्या आत चेंडू अडवला जाईल. तो दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल आणि दोन धावर बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 3-8. मागच्या सामन्यामध्ये ज्या राजेशने चांगली गोलंदाजी केली होती, चांगल्या षटकाची हाताळणी केली होती, 4 धावा खर्च करून 3 फलंदाजाला तंबूच्या दिशेने पाठवलं होतं, तोच राजेश्वर मात्र आता हवी ठरतोय फलंदाज राहुल. पहिल्या चेंडूवर मोठा षटकार आला, त्याच्यानंतर 2 धावा अर्जित केल्या. सरासरीचा आपण विचार केला तर जवळजवळ 11 सरासरीने या संघाला वाटचाल करावी लागेल विजयाच्या दिशेने जाण्यासाठी. राजेश पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला मिळते. डीपला चांगलं प्रोटेक्शन इथं केलं आणि फक्त 1 धाव मिळते फलंदाज राहुल याला. 1 बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 9. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा प्रगतीपथावर असताना 9 धावा. आता मात्र फलंदाज विकास एका बाजूला, 9 स्ट्राईक येणं फलंदाज राहुल षटकाराच्या मदतीने 9 धाव संख्येवर खेळतोय. राजेश गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होईल. गोलंदाजी मार्कवर राईट अंबर विकेट. चांगला रनअप आहे. अंतर वर्तुळाच्या आत मधून तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. त्याच्या विरुद्ध विकास फुल टॉस होतो ऑन साईडला. बॅकवर स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू पण जाईल. एक धाव जाहीर केली जाते आणि लगेच पंचांचा इशारा येतो नो बॉल. कदाचित कमरेपेक्षा जास्त उंची या चेंडूने घेतली असेल आणि पंच या गोष्टीचा देखील उल्लेख करतात. ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता कमरेपेक्षा जास्त उंची जर गाठली तर नो बॉल आणि नो बॉल वर मात्र एक फ्री हिट असेल. वन प्लस वन 2 धावा मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला. वर्तक नगर आपण संघ पाहतो. भावेश 11 वर्तक नगर आणि ऐरोल या 2 संघामध्ये ही महत्वपूर्ण लढत. तू पटव इच्छा 4-5 मिनिटी असते ते मला दे अल्प. एक मॅच कप अग्नी तो जातो. 2 बरोबर डबल आपल्या धावा पाहायला मिळतात. भावेश स्पोर्ट्स वर्तक नगर या टीमची 43 धावांचा लक्ष्याचा यशस्वीरीतीने आतापर्यंत पाठलाग करत असताना हे 2 फलंदाज राहुल चांगली फलंदाजी करतो. त्यानंतर विकास एका धावाने आपलं स्वतःचं खातं उघडलं. एक अवंतर धाव मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. आता मात्र राहुल येतोय स्ट्रायकिंग गेमला. इकडे झोप पडल्या चेंडू गेल्यानंतर बॅट्समन चॉईस असेल. आता मात्र राहुलला स्ट्राईकवर आणलं जाते. राहुलला स्ट्राईक इथं रोटेट केली फलंदाज विकास आहे. कारण त्याच्या बॅटमध्ये काही मोठा षटकार आलाय. फलंदाज राजेश याच्या विरुद्ध चांगली बॅटिंग तो करतोय. त्यामुळे कुठेतरी हा निर्णय घेतलाय. ऑफ साईडला पुन्हा लोकांच्या वरतून A1 क्वालिटीचा ब्रँड नेट षटकार आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज राहुल याच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार आणि 6 बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 17. नक्कीच मितवणे घेतलेला योग्य निर्णय. ज्यावेळेस चेंडू डिक्लरेशन झोनमध्ये पडला तर त्याने नक्कीच ओळखलं राजेशच्या गोलंदाजीला आणि त्यामुळे पहिल्याच चेंडूवर त्याने प्रहार केला होता. पहिल्याच चेंडू देखील त्या दिशेने षटकारासाठी पाठवला होता आणि आता देखील मोठा षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. 43 धावांचा लक्ष होता. 17 धावा तुम्ही स्कोरबोर्ड पाहू शकता. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर आहे आणि पहिल्या षटकातील या चौथ्या चेंडूवर कारण नो बॉल होता, फ्री हिट होती. संधीचं सोनं केलं आपल्या टीमसाठी आणि 6 धावा अर्जित देखील या चेंडूवर केल्या.
17 धावा अजून 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 43 धावांचा टार्गेट इथे सेट केला होता काही एकवीरा ऐरोडी या टीमने आणि त्याचा कुठेतरी यशस्वी रीतीने पाठलाग चालू आहे. राहुल आणि विकास हे दोन फलंदाजाच्या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे, लहान चेंड सुटला इथे धरतीला दान आणि एक धाव देखील अर्जित करते फलंदाज राहुल आणि एक बरोबर टीमची धाव संख्या स्कोर बोर्ड वर 18. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः बरसला होता गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये मालवणी संघाविरुद्ध आणि आता जर पाहिला तर फलंदाज बरसला इथे राजेश याच्या गोलंदाजीवर दोन मोठे हल्ले पाहायला मिळाले त्याच्या षटकामध्ये. 18 धावांचा त्यांनी महागडा षटक टाकला आहे आपल्या टीमसाठी. वरती चौथी ऑन साईड ड्राईव्ह केलाय क्षेत्रामध्ये खराब क्षेत्राचे पाहायला रूपांतर जर पाहिलं तर दोन धावाने इथे उचलतोय फलंदाज विकास आणि दोन बरोबर इथं खराब षटकाचं प्रदर्शन केलं. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाज राजेश यांनी 20 धावा खर्च केल्या या षटकामध्ये आणि आता मात्र येणाऱ्या चेंडू शिल्लक तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये फक्त 23 धावांची गरज. 18 चेंडू आणि 23 धावा उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण हा दुसऱ्या फेरीत दुसरा सामना पाहतोय. ऐरोली विरुद्ध भावेश स्पोर्ट्स वर्तकनगर. टॉस जिंकल्यानंतर भावेश स्पोर्ट्स वर्तकनगर या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. ऐरोली या संघाला 4 षटकामध्ये त्या संघाने 42 धावा पूर्ण केल्या. 42 धावांचा लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे राहुल आणि चांगली फलंदाजी केली त्याला योग्य साथ देतोय फलंदाज विकास आणि पहिला महागडा षटक टाकला गोलंदाज राजेश याने. पहिल्या धावाचा जर लेखाजोखा जर आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये देखील सागर याच्यावर तुटून पडले होते फलंदाज. त्याने देखील पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केला आणि कुठंतरी परतफेड केले या षटकामध्ये फलंदाज राहुल याने. तोच राहुल आता मात्र स्ट्रायकिंग घेणं फलंदाजी करतोय. आता त्याच्या विरुद्ध हरिओम गोलंदाजी मार्गवर पहिला चेंडू बॅटला बॉल कुठेतरी बस झालाय आणि पंचांचा इशारा यस आऊट आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन. एक पहिला मोठा फलंदाज तंबूच्या दिशेने राहुल या फलंदाजीचा खेळीचा अंत करतोय. फलंदाज हरिमलच्या पहिल्या चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन. 1.5 टीमची धाव संख्या स्कोर बोर्डवर 20. बोलू पाटील के साथ परस पडले रे आता लाईव कॅम एकदा ते टॉक खात असले का ना हो बोला मोठा आहे ही व्हिडिओ मला बघायला लागली जरा. फलंदाज बाद झाला राहुल आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज डावखुऱ्या त्याचा किरण किरण जाईल स्ट्रायकिंग एंडला. आता शतरक्षामध्ये थोडासा फेरबदल पाहायला लागेल मिळेल कारण डावखुऱ्या त्याचा फलंदाज येतोय स्ट्रायकिंग एंडला खेळायला आणि त्याच्या विरुद्ध आता नुकताच यश संपादन केलेला गोलंदाज हरिओम आहे. हरिओम नक्कीच थोडासा प्रेशर असेल कारण ज्याप्रमाणे पहिला षटक महागडा राजेश यांनी हाताला आणि कुठेतरी कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या टीमला आणि त्यासाठी त्यांनी पहिला तर हातात दिलाय. आणखी जर या षटकामध्ये दोन अंतरी जर दिले तर नक्कीच कमबॅक होईल आणि एक विरा ऐरोली या टीमचा विकास फलंदाज धावपळ झालाय. इथं यस नो वेचा समन्वय पाहायला मिळाला नाही ताळमेल बिघडलं आणि अतिशय चांगलं शतरक्षण तिथं बॅकअप केलं नंतर धावबाच्या स्वरूपात का होईना. तर हरिओम चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या टीमसाठी करतोय. मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा फुटल्यानंतर तिथे राहुल बाद झाल्यानंतर लगेच विकास ही सलामी जोडी पॅवेलियनच्या दिशेने परतली. विकास मित्र आपण पाहिलं तर फक्त 3 धावांचं योगदान दिलंय. राहुल यांनी चांगली बॅटिंग केली चांगली फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला करून दिली 16 धावा महत्त्वपूर्ण केली त्यांनी केली त्याच्यामध्ये 2 षटकारांचं
मदतीच्या साह्याने त्याने एकूण फेस केले चेंडू ते 6 आणि 6 चेंडूमध्ये 16 धावा पाव फुटल्यानंतर हरिओगाच्या पहिल्याच चेंडूवर तो क्वाड बाय बिहाइंड द विकेट स्वरूपात फलंदाज बाद झाला. त्याच्यामध्ये दुसऱ्या चेंडूवर रनआउट झाला. दुसरी धाव घेण्याचा मोह होता फलंदाज विकास याला. मात्र स्ट्रायकिंग गेमचा फलंदाज हवेमध्ये आहे. झेड शूटला एकदा दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग कुठेतरी तुम्हाला झेडचा मोबदला चुकवावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. नक्कीच आम्ही नेहमी हा झेड सुटलेला महागडा देखील ठरू शकतो या सामन्यामध्ये. किरणला एक जीवनदान मिळते. किरणला संधी प्राप्त होते. संधीचं सोनं करेल का आपल्या टीमसाठी कारण धावा जोडवायच्या आहेत या सामन्यामध्ये. 43 धावांचा लक्ष्याचा पाठला करण्यासाठी प्रशांत आता होता स्ट्रायकिंग गेमला. ऑन साईडला चेंडू पुन्हा एकदा फ्लिप करतोय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अंतर वर्तुळाच्या आत. चेंडूला जोपर्यंत शतरक्षक फील करेल एक सिंगल कम्प्लीट केली जाईल आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 23. आता मात्र जीवनदान मिळालेला फलंदाज स्ट्रायकिंग गेमला जो व्यक्ती खेळतोय 2 या धावसंख्येवर. हरिओम चांगली गोलंदाजी करतोय मात्र शतरक्षी साल व्यवस्थित त्याला लाभली नाही कारण किरण याचा ऑन साईड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक झेल सोडला आणि थोडासा नाराज असेल गोलंदाज हरिओम. बघायचा पुन्हा एकदा तो कमबॅक करेल का आपल्या टीमसाठी. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करेल का. चेंज असतेस कमी कमी ऑन साईडला संघाचा कॅप्टन आहे त्याच्या हातातून देखील झेल सुटला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि अशा प्रकारे 2 धावा यशस्वी रीतीने पूर्ण करतोय फलंदाज किरण. किरण यांना मिळालेला दुसरा जीवन दान विजयाची दिशेने घेऊन जाईल का भावी स्पोर्ट्स वर्तकनगर या टीमला. दर्शक होता त्याने खेळाडूंना दिशा दाखवायची होती मात्र त्याच्या हातातून झेल सुटला. पुन्हा एकदा धरतीला दान दिलं आणि दुसरा जीवदान मिळतोय फलंदाज किरण याला आणि 2 जीवनदानाच्या साह्याने इथे टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड पुढे उसळताना पोहोचते 25 या आकड्यावर. 25 धावा चांगली गोलंदाजी फॉर्मला गोलंदाजी आहे. ज्याप्रमाणे तो चांगल्या चेंडूच्या हाताने गतो लेन त्या लाईन अतिशय चांगली रिलीज ऑफ डिलिव्हरी फॉलो थ्रू या महत्त्वपूर्ण गोष्टी असतात एखाद्या स्टार गोलंदाजीसाठी आणि तो इथे करत दाखवत असताना मात्र इथे गोलंदाजी व्यवस्थित होत नाही आणि पुन्हा एकदा बेट केल्या सर यशतक्षकाच्या हातचा बेट घेतला आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 25 आणि आता मात्र येणाऱ्या ज्या विषयी लोक आहेत तुमच्याकडे 12 आणि या मॅचमध्ये रन करायच्या ते 18. 12 चेंडू आणि 18 धावा अजूनही मॅच ऑन आहे. क्रिकेटचा जर विचार केला तर टुर्नामेंट स्थितीमध्ये आपण हा सामना पाहतोय. 50-50 चान्स आणि दोन्ही संघांना आहे. मात्र जर प्लस पॉईंट जर पाहिला आपण बॅटिंग करणाऱ्या टीमचा तर विकेट आहे ते विकेट त्यांच्याकडे अजूनही आहेत. कोण बोलतोय त्याच्याच हरिओम त्याने मात्र कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी. आता 2 जीवनदान इथे निघाले फलंदाज किरण याला. जीवनदानाचा फायदा सुशील का आपल्या टीमसाठी खबरदारी केली करेल का हे देखील नक्कीच प्रश्न भेटसावतात तमाम क्रीडा रसिकांच्या मनामध्ये. आमच्या मनामध्ये तेच प्रश्न भेटसावतात आणि त्याचं उत्तर तुम्हाला इथं 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असताना मिळेल. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्गावर समीर. समीरने चांगली बॉलिंग केली होती तर समीरला मात्र इथं आमंत्रित केलं जातंय षटक क्रमांक तिसऱ्यासाठी आणि त्याच्या विरुद्ध स्ट्रायकिंग गेला फलंदाज प्रशांत. मात्र 1 या धावसंख्येवर किरण खेळतो 2 जीवनदानाच्या साह्याने 4 या धावसंख्येवर. मात्र पहिल्या नंबर चांगली फलंदाज राहुल याने महत्वपूर्ण केली त्यांनी साकारली चांगली आक्रमकता सजवली होती. फलंदाज बाद झाल्यानंतर कुठेतरी कुठेतरी टकमकतात हे दोन्ही फलंदाज किरण आणि आता मात्र प्रशांत. समीरला आपण पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी असेल काय भूमिका असेल या सामन्यामध्ये या गोलंदाज राईट मोड विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न 20 होते. आणखी एक जीवनदान मिळते पंचांचा इशारा तर लेग बाईज आणि एक एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा रन बरोबर तुमची धावसंख्या स्कोर बोर्ड वर 26. 26 धावा 11 चेंडू एकच चेंडू आणि 17 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. अजून 50-50 चान्स दोन्ही संघाकडे आहे. तर मी तर म्हणजे तिसरा जीवनदान मिळालाय फलंदाज किरण याला.
बघायचं किंपत फायदा दिसून आपल्या टीमसाठी काय योगदान असेल आणि काय भूमिका असेल या फलंदाजाची या सामन्यामध्ये. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे, खूप संधी असतात डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला ॲडव्हान्टेज असतं त्यांच्याकडे, त्याचा फायदा उचलेल का. त्याच्या विरुद्ध समीर आहे, पहिल्या चेंडूतून त्यांनी चांगला टाकला होता, सरळ एस्टीचा झेट घेत होता फलंदाज प्रशांतचा आणि पंचांच्या माध्यमातून एक लेग बायचा इशारा आला होता तो समीर पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार. राईट आर्म ओव्हर विकेट, त्याच्या विरुद्ध डावखुऱ्या त्याचा फलंदाज. ऑन साईडला चेंडू वन बॉल्स, इथे लंबा क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्राची दुसरी डाव घेण्याचा खेळांचा प्रयत्न होता, मात्र प्रशांत याचा नकार येते कारण तोपर्यंत क्षेत्रक्षेत्री हातामध्ये चेंडू विसावला होता, त्याला टेन्शन एंडकडे कुठेतरी धावायचा होता, त्यामुळे कुठेतरी त्यांनी नकार दिला आणि फक्त एक धावा समाधान व्यक्त करत असताना हे दोन्ही बॅट्समन एक बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकारला पोहोचते ती 27 या आकड्यावर. 27 धावा, दोन गडी बाद, पहिला फलंदाज 20 या धावसंख्येवर बाद झाला, त्याच्यानंतर दुसरा फलंदाज लगेच 21 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर कुठेतरी 6 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांकडून. आता मध्ये ऑन साईडला खेळायचा होता, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्रामध्ये चेंडू पडला आणि फक्त एक धाव मिळते या स्ट्रोक वर फलंदाजाला आणि एक बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 28 धावा. आतापर्यंत आपण समीरचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करतोय, लेंथ अँड लाईनने अचूक टप्प्यावर तो चेंडूच्या हातांनी करतोय आणि प्रत्येक चेंडूवर फक्त एक धाव तो खर्च करतोय. आपल्या टीमसाठी चांगली पाप आहे ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करता बॉलर बनवायचं. आतापर्यंत समीकरण थोडासा बदललंय, चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे या मॅचमध्ये 9 आणि 9 चेंडूमध्ये 15 धावा. एखादा मोठा फटका आला तर कम बॅक होईल. पुन्हा एकदा ओव्हर किक होते ऑफ साईड स्लीपर कव्हर क्षेत्रामध्ये, पुन्हा एकदा खराब क्षेत्र घेण्याच्या प्रयत्नाला यशस्वी होते आणि 2 धावा इथे मिळत आहेत फलंदाजी करण्याची. 30 धावा खराब क्षेत्र पाहायला मिळाला. प्रत्येक रन क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असते आणि प्रत्येक रन ही तुम्हाला वाचवायची होती, मात्र इथे एक धाव बरोबर 2 धावा कन्वर्ट होत आहेत. 2 बरोबर टीमची धावसंख्या स्कोरवर 30-13 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. 8-13 7 चेंडू आणि 11 धावपंतावर 32 लक्ष होतं 43 धावांचं. समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर तयार. प्रशांत आता प्रयत्न करतो मोठा फटका खेळण्याचा. पलीकडे जाईल 4 धावांसाठी. काही आवश्यकता होती का झेल निघण्याचा, कारण अखूड झेल होता, खूप पुढे पडलेला झेल होता. 1 पॉन चेंडू त्याच्या हातामध्ये सहजरीती नेऊन विसावला गेला होता, मात्र तो हेतूला चुकीचा नेऊ नये, मात्र आत्ता संघाला महागात ठरू शकते. या 4 रन मिळतात आणि 4 बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकायला पोहोचते. 43 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना भावी स्पोर्ट्स वर्तकनगर या टीमची धावसंख्या 36 धावा. खराब फलर फिल्डिंगचं प्रदर्शन कुठे पाहायला मिळतंय. बॉलर रन आता मात्र मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहे त्या 6 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावा, व्हॉट अ मॅच. काय मॅच इथं रंगत असताना या मैदानामध्ये एका बाजूला आपण पाहतोय तर आई इंदिरा ऐरोली हा संघ फिल्डिंग करतोय आणि एका बाजूला भावेश 11 वर्तकनगर हा संघ बॅटिंग करतोय. 11 सरासरी या संघाला वाटचाल करत होती, मात्र राहुल याने पहिल्या षटकामध्ये 20 धावांची महत्वपूर्ण फेरी सजवली आणि त्याच्यानंतर मग तो बाद झाल्यानंतर पुरेशी अडखडत खेळत होते दोन्ही फलंदाज प्रशांत आणि त्याच्यानंतर तर किरण आणि येणाऱ्या शेवटच्या तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक चौकार आला आणि 4 बरोबर टीमची धावसंख्या मात्र 36 जाऊन पोहोचले. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची गरज असताना नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवर निलेश निर्णायक षटक हाताळण्यासाठी तो तयार आहे. खराब फिल्डिंग म्हणजे हे चित्र आता इथं पाहायला मिळतात आपल्याला.
फिल्डिंग चांगली झाली असती तर नक्कीच तो वॉर्चर ठरला असतं. आणि एक मिनिट आयरोली हा संघ कारण गोलंदाजी चांगली झाली होती, षटरक्षणाची साथ व्यवस्थित त्या गोलंदाजाला लाभली नाही आणि त्यामुळे कुठेतरी या धावसंख्याची गती वाढली. 22-11 वर्तकनगर या टीमची शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. निर्णायक षटक हाताळण्यासाठी येतोय निलेश, जो आपण पाहिला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये, आता मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये काय पराक्रम करेल आपल्या टीमसाठी. निर्णायक षटक आहे, 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल सेकंड इनिंगच्या बॅटिंगसाठी, हे नियम आहेत या स्पर्धेमध्ये. खराब फिल्डिंग आपण पाहिला मिळाली इथे याकडनं संघाकडनं, जो आम्ही पराभवाचं अंतर याच चुकामुळे मोबदला कुठेतरी काही एकविरा टीमला चुकवावा लागेल. तर निलेश कम बॅक करेल का आपल्या टीमसाठी 6 चेंडू आणि 7 धावा. पलीकडे जातोय 4 धावांसाठी षटकार. चेंज ऑफ 16 स्लोअर डिलिव्हरी होती, तर किरण पहिले त्याच्याकडे खूप गेल होता, चांगले शॉर्ट सिलेक्शनची निवड त्याने केली आणि त्यामध्ये हा चेंडू 4 धावांसाठी गेला. 4 बरोबर माझं टीम विजयाच्या दिशेने जवळजवळ वाटचाल करते, मनाला काही हरकत नाही. तर येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये तुम्हाला 3 धावांची गरज आहे. 3 जीवनदानाच्या सहाय्याने ह्या फलंदाजाचं बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. वैयक्तिक 11 धावसंख्येवर तो खेळतोय. विजयी मोठा फटका किरण याच्या बॅटमधून येतोय आणि अशा प्रकारे वर्तकनगर या संघाने हा सामना जिंकलाय. तिसऱ्या संघाचं देखील